नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आणलेला आहे, ज्यामध्ये सौर कृषी पंप योजना या ठिकाणी नवीन अर्ज भरणे या ठिकाणी सुरू झालेले आहे। त्याचबरोबर 3 HP, 5 HP आणि 7.5 HP म्हणजे 7.5 HP लाखो रुपयांचे सौर ऊर्जाचे कृषी पंप फक्त तुम्हाला 8,280 व 33,455 रुपयामध्ये मिळणार आहे। आणि याविषयी आपण अर्ज कशा पद्धतीने करणार आहात, त्याचबरोबर माहिती या कृषी पंपाविषयी, त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणते तुम्हाला फायदे मिळणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, ज्यामध्ये मुख्यमंत्री कृषी सौर कृषी पंपाच्या या ठिकाणी 1,00,000 जे नग आहेत या ठिकाणी वाटप करणार आहे, ज्यामध्ये 1,00,000 कृषी पंप या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप करणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता कृषी पंपाचे फायदे काय असणार आहे। दिवसा शेती पंपाच या ठिकाणी विजेची उपलब्ध असणार आहे तुम्हाला, त्याचबरोबर दिवसा विना व्यापत अखंडित वीज पुरवठा असणार आहे, वीज बिलापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे। डिझेल पंपाच्या तुलनेत या ठिकाणी 0 परिचलन खर्च असणार आहे। पर्यावरण पूरक या ठिकाणी परिचलन असणार आहे। शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून या ठिकाणी प्रतकरण करणार आहे। त्याचबरोबर औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकावरील क्रॉस सबसिडीचा या ठिकाणी बोजा कमी करण्याबाबतचे या ठिकाणी फायदे असणार आहे। याचे या योजनेचे ठळक या ठिकाणी बघितलं तर, जर तुम्हाला पोषक विरहित 1,00,000 कृषी पंप या ठिकाणी वाटप करून देणार आहे मंत्रालयाद्वारे। त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर कृषी पंपासोबत या ठिकाणी 2 DC आणि त्याचबरोबर LED बल्ब, त्याचबरोबर मोबाईल चार्जिंग, बॅटरी चार्जिंगची सुविधासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारची ही अपडेट होती। त्याचबरोबर आता आपण फॉर्म कशा पद्धतीने भरूया ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सर्वात अगोदर त्या फॉर्मला ओपन करायचं आहे लिंकला, आणि लिंकला ओपन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ही सर्व भाषा इंग्लिशमध्ये, तर आपण या ठिकाणी मराठी करणार आहोत। या ठिकाणी वरती पाहू शकता मराठी केली, त्यानंतर या ठिकाणी नवीन वीज जोडणी ग्राहकचा या ठिकाणी फॉर्म आलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म येणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचं झालं की तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी फॉर्म सुटलेले आहेत, आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे, ठीक आहे। यामध्ये या ठिकाणी तुम्ही नवीन अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्ही नवीन अर्ज भरायचा आहे, संपूर्ण माहिती काय बेसिक आहेत, ठीक आहे। ज्यामध्ये अर्जाचा प्रकार लिहायचा आहे, योजनेचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल, त्याचबरोबर अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे वडिलांचे नाव, अर्जदारांचे आडनाव, जास्त काय नाही याच्यामध्ये। सर्वे क्रमांक तुमच्या शेतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कृषी पंप जोडायला लावणार आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या गावाचा ॲड्रेस टाकायचा आहे, या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी असेल तर टाका, नाही तर टाकू नका, ठीक आहे। त्याचबरोबर जमीन किती एकरमध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता, जर तुमची जमीन जर या ठिकाणी 1 हेक्टरच्या खाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 HP आणि 5 HP या ठिकाणी वीज पंप मिळणार आहे। आणि जर या ठिकाणी तुमच्या 2 हेक्टरपेक्षाही जास्त असेल जमीन, तर तुम्हाला या ठिकाणी 7.5 HP कृषी पंपाचा या ठिकाणी योजनामध्ये लाभ मिळणार आहे, ठीक आहे। या अर्जदाराचा या ठिकाणी रहिवासी पत्ता भरायचा आहे, ज्याबरोबर जल स्रोत भरायचं आहे, तुमच्या जर विहीर कसं या ठिकाणी आहे, विहीर बोर किंवा कॅनलचं असेल पाणी तर या ठिकाणी टाकायचं आहे। महावितरण आपल्या दारीला या ठिकाणी, आपल्याकडे महावितरण दारी अंतर्गत वीज जोडणी आहे का, ठीक आहे। जोडणी असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही, आणि असेल तर या ठिकाणी त्याचा क्रमांक टाकायचा आहे, ठीक आहे। या घोषणामध्ये तुमचं या ठिकाणी सर्वे नंबर टाकायचं आहे, आणि या ठिकाणी पाहू शकता ऑटोमॅटिक डेट येईल, आणि त्यानंतर या ठिकाणी या टिक मार्कला क्लिक करायचं आहे। आता भरायचं झालंय डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, पत्त्याचा पुरावा आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 7/12 द्यायचं आहे, त्याचबरोबर आधार कार्ड द्यायचे, इतर डॉक्युमेंट तुमच्या जर लागू असेल तर या ठिकाणी द्यायचं, नाहीतर तुम्ही हे डॉक्युमेंट जोडले किंवा नाही जोडले तरी चालू शकतात। जर तुम्ही अनुसूचित जाती आणि जमातीतून या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या कास्टचा सर्टिफिकेट या ठिकाणी देणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज सादर करा, आणि अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एक मॅसेज येईल, त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि तुमचा ॲप्लिकेशनचा प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे। त्यानंतरची जी पुढील प्रोसेस आहे ती नंतर तुम्हाला कळवली जाईल फोन करून, ठीक आहे। तर अशा प्रकारचा हा या ठिकाणी फॉर्म भरू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि जाणवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।